देशातलं सर्वाधिक वर्दळीचं बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उरणच्या जेएनपीटी बंदरामध्ये व्हायरसनी धुमाकूळ घातलेला आहे। हे बंदर आता ठप्प झालंय। उरणमधल्या जेएनपीटी बंदरातलं कामकाज आज पूर्णपणे बंद आहे। बंदरातल्या संगणक प्रणालीवर व्हायरसचा हल्ला झाल्यामुळे कालपासूनच बंदराच्या कामकाजाला फटका बसलाय। सायबर हल्ल्यामुळे बंदरातल्या कंटेनरची ये जा थांबली आहे। सायबर हल्ल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनर वाहतूक थांबवण्यात आली आहे। युरोपातल्या सायबर हल्ल्याचे भारतावरही परिणाम झालेले दिसतात। सायबर हल्ल्यामुळे कंटेनर्सची ये जा थांबवण्यात आलेली आहे। देशातलं सर्वाधिक वर्दळीचं असं हे जेएनपीटी बंदर आहे। इथल्या संगणक प्रणालीवर व्हायरसचा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंटेनर्सची ये जा थांबवण्यात आलेली आहे। मंगळवारपासूनच इथली यंत्रणा पूर्णपणे ठप्प आहे। युरोपातला हा सायबर हल्ला आहे। युरोपामध्ये जसे याचे परिणाम झाले तसेच त्याचे परिणाम आता भारतावर देखील झालेले बघायला मिळत आहेत। काही आठवड्यांपूर्वीच वॉनाक्राय या व्हायरसनी जगभरात धुमाकूळ घातलेला होता आणि भारतातल्या काही यंत्रणांवर सुद्धा या व्हायरसनी हल्ला केलेला होता आणि आता हा दुसरा व्हायरस पुन्हा एकदा आलेला आहे। युरोपातला हा मूळचा व्हायरस आहे। त्याचा परिणाम आता भारतातल्या जेएनपीटी बंदरावर झालेला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतो आहे। अनेक ठिकाणी हा हल्ला होण्याची शक्यता आहे। पोर्टवरच्या कंटेनरची वाहतूक सध्या थांबवण्यात आलेली आहे। जेएनपीटी बंदराला हा फटका बसलेला आहे। हा व्हायरस ज्यावेळी यंत्रणेमध्ये येतो त्यावेळी संपूर्ण यंत्रणा ठप्प होते, उद्ध्वस्त होते। या यंत्रणेमध्ये कुठल्याही प्रकारे कामकाज करता येत नाही आणि त्यामुळेच जेएनपीटी बंदरामध्ये आता हा व्हायरस घुसलेला आहे आणि त्याच्यामुळे युरोपियन सायबर हल्ल्याचे पडसाद भारतात देखील आता उमटताना दिसत आहे। देशातलं सर्वाधिक वर्दळीचं हे बंदर आहे। उरणच्या जेएनपीटी बंदरात या व्हायरसनी हल्ला केलेला आहे इथल्या संगणक प्रणालीवर आणि त्यामुळे हे बंदर आता ठप्प झालेलं आहे। उरणमधल्या जेएनपीटी बंदरातलं कामकाज आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे। बंदरातल्या संगणक प्रणालीवर व्हायरसचा हल्ला झाल्यामुळे कालपासून बंदराच्या कामकाजाला फटका बसला आहे। सायबर हल्ल्यामुळे बंदरातल्या कंटेनरची ये जा थांबवण्यात आली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्यासोबत आहेत। स्वाती, काय नेमकं घडलेलं आहे जेएनपीटीच्या संगणक प्रणालीमध्ये? व्हायरसच्या हल्ल्यामुळे नेमक्या काय काय अडचणी येत आहेत? अमोल, जेएनपीटी बंदरात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरामध्ये 3 पोर्ट आहेत। त्याच्यामध्ये जेएनपीटीचं स्वतःच एक पोर्ट आहे आणि जीटीआय म्हणजे गेटवे ऑफ टर्मिनल्स हे एक प्रायव्हेट पोर्ट आहे। या पोर्ट मधील सर्वात जास्त आवक जावक होत असते, परंतु कालपासून या पोर्टची संगणक प्रणाली आहे त्याच्यावरती सायबर हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे ही संगणक प्रणाली आहे ती पूर्णपणे बंद पडलेली आहे। यामुळे येथून जे कंटेनर येतात जातात ते त्यांची पूर्ण वाहतूक ठप्प पडलेली आहे आणि आज खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक बंद खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे वाहतूक बंद करून जे कंटेनर ज्या गोडाऊनमध्ये आहे त्या परिस्थितीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बिलकुल, धन्यवाद स्वाती या सविस्तर माहितीबद्दल। सध्या आपल्याबरोबर सायबर तज्ज्ञ आहेत प्रशांत माळी, त्यांच्याशी आपण बोलूया। प्रशांतजी, काही आठवडेच झाले असतील वॉनाक्राय या व्हायरसविषयी आपण याच चॅनेलवर बोललेला होता सविस्तरपणे। आता हा दुसरा व्हायरस जो युरोपातून आला आहे आणि ज्याच्यामुळे जेएनपीटी बंदरातलं कामकाज ठप्प झाल्याची बातमी आहे, हा नेमका कुठला व्हायरस आहे, काय याची वैशिष्ट्ये आहेत, कशाप्रकारे याच्यामुळे कामकाज ठप्प होतं? हा पीटीए नावाचा व्हायरस आहे आणि पीटीए नावाचा रॅन्समवेअर आहे। तो वॉनाक्राय दर्जातला एक पुढचा अति ऍडव्हान्स अँटी रॅन्समवेअर आहे आणि हा तुमच्या फाईल्स इन्क्रिप्ट न करता तुमच्या मास्टर बूट रेकॉर्ड एमबीआर ज्याला म्हणतो त्याच्यावर हमला करतो आणि तिथे राहून तो त्याचे कार्य करत असतो। आता हे जे लास्ट टाइम जो रॅन्समवेअर होता ज्यांनी जे मायक्रोसॉफ्टचा पॅच
मायक्रोसॉफ्टचा पॅच ज्यांनी लावले नव्हते त्याच्यावरती ज्यांचा हमला केला होता त्याच्यामुळेच हा रॅन्समवेअर आहे. पण हा अजून काही मायक्रोसॉफ्ट मधले जे दुवा आहेत त्याला एक्सप्लॉइट करतोय तो आणि याच्यामुळे पूर्ण ठप्प झालेला आहे. जेएनपीटीचं कारभार ठप्प होण्याचं कारण त्यांचे जे आंतरराष्ट्रीय म्हणजे युरोपीय जे मर्क वगैरे जे कंपन्या आहेत तिकडे हा हमला प्रथम दृश्य झाला आणि मग तिथनं तो नेटवर्क आपलं जोडलं असल्या कारणाने तो इकडे पसरला आणि तसंच तो शिपिंग इंडस्ट्रीज विविध शिपिंग फक्त जेएनपीटीला मर्यादित न राहता विविध शिपिंग इंडस्ट्रीज तिकडे ह्यांचे कनेक्शन जोडले गेले आहेत त्याच्यावरती हा अटॅक आतापर्यंत तरी भारतात दिसून आलेला आहे. आणि पॅनिक व्हायची गरज नाहीये कारण काल संध्याकाळीच मी माझ्या ब्लॉगवर पण टाकलं होतं की जर अटॅक झाला तर काय करायचं त्याच्यामध्ये कसं त्याच्यामधनं आपल्याला बाहेर निघता येतं आणि काल संध्याकाळ पासून भरपूर वेबसाईटवर ह्याचे अपडेट यायला सुरुवात झाली आहेत की जर तुमच्यावरती अटॅक झाला किंवा अटॅक न होण्यासाठी तुम्हाला कुठचे ऍप पॅचेस तुमच्या सिस्टमवरती अपडेट करायचे फक्त ग्राहकांनी हे लक्षात ठेवायचे की लास्ट टाइम वानाक्रायमध्ये विंडोज 10 त्यांच्याकडे होतं त्यांच्यावर हा हमला होत नव्हता पण आता फरक हाच आहे की विंडोज 10 त्यांच्याकडे आहे त्यांच्यावर पण हा हमला होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. युरोपमध्ये तसं झालेलं आहे. बिलकुल धन्यवाद प्रशांत माळेजी जी 24 तासला ही बातमी दिल्याबद्दल ही माहिती दिल्याबद्दल. कोणीही या हल्ल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही त्याच्यावर उपाय आहेत आणि ते सध्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून नेमके काय उपाय करायचे हल्ला झाल्यानंतर किंवा हल्ला होऊ नये म्हणून याची माहिती उपलब्ध आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही अशा प्रकारचं आवाहन सायबर तज्ज्ञ करत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.